दिवस्थानकातून मुंबई कर्जत कसारा वसई पनवेल व कोकण येथे जाणारे लाखो प्रवासी रोज प्रवास करत असतात. दिवस्थानकात प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती. रेल्वे प्रशासनाने काही वर्षापूर्वी मध्य रेल्वेवर सर्व स्थानकात वॉटर वेडिंग मशीन लावल्या होत्या. मशीनला इतर स्थानकात अत्यल्प प्रतिसाद मिळाला असला तरी दिवस्थानकात वॉटर वेटिंग मशीनला प्रवाशांकडून प्रचंड प्रतिसाद लाभत होता. मात्र त्या मशीन बंद झाल्या. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने दिवस्थानकातील प्रत्येक फलाटावर पाणपोईचे काम सुरू केले असून त्यामुळे रेल्वे प्रवाशांची पिण्याच्या पाण्याची सोय होणार असल्याचे क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य व दिवा रेल्वे प्रवास संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट आदेश भगत यांनी सांगितले. दिवेकर, रेल्वे प्रवाशांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावं यासाठी दिवा रेल्वे प्रवासी संघटना सातत्याने प्रयत्न करते. मध्यंतरी रेल्वे प्रशासनाने प्रत्येक फलाटावर वॉटर वेटिंग मशीन लावण्यात आलं, ज्यांच्या माध्यमातून लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत होतं, परंतु काही काळाने त्यासुद्धा बंद झाल्याने आज त्या सर्व धूळकात फलाटांवर उभ्या आहेत. आम्ही मध्यंतरी मागणी केली की ह्या ज्या मशीन्स आहेत त्या एकतर तुम्ही कार्यान्वित कराव्यात, प्रवाशांसाठी खुल्या कराव्यात, अन्यथा हे अडचण म्हणून त्या तिथून नाहीशा कराव्यात. आम्ही सातत्याने प्रवाशांची जी पाण्याची गैरसोय होती ती सातत्याने प्रशासनाकडे मांडत होतो आणि आज त्याला थोड्याफार प्रमाणात यश आलेलं आहे. दिवस्थानकात आज बघत असाल तर प्रत्येक फलाटावर नवीन पाणपोई उभारण्याचं काम रेल्वे प्रशासनातर्फे सुरू करण्यात आलेलं आहे. आज दिव्यातील रेल्वे प्रवाशांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळणार आहे. दिव्यातील रेल्वे दिव्यातील पाणी समस्या ही नेहमीच वर्तमानपत्रात छापून येते. आज जरी शहरातील पाणी समस्या ही थोड्याफार प्रमाणात निवळली असेल तरी मात्र फलाटांवर लोकांना प्रवाशांना पिण्यासाठी पाणी मिळत नव्हतं. आज जर ह्या पाणपोया उभारण्यात येत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आज आमच्या दिव्यातील रेल्वे प्रवाशांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळणार आहे, त्यासाठी आम्ही दिवा रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे रेल्वे प्रशासनाचे आणि आमच्या जे सहनशील आमचे दिवेकर रेल्वे प्रवासी यांचे आभार व्यक्त करतो.